कर्नाटक सरकारकडून महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदीची शक्यता आहे. गेल्या 2 दिवसापासून बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या 200 अधिक कार्यकर्त्यांना बेकायदेशीरपणे अटक केली आहे. यावर महाराष्ट्रातले भाजपचे संवेदनशील नेते काय करत आहे असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केलाय. दिल्लीच्या संसदेमध्ये किंवा राष्ट्रीय स्तरावरती एकपक्षीय हुकुमशाही सुरू आहे. आमचे 12 खासदार पण त्यासाठी निलंबित केले. त्या संदर्भात ती लढाई आम्ही लढतोय, पण भाजप शासित राज्यात सुद्धा अशा प्रकारे लोकांचा आवाज दाबून हुकुमशाहीची बीजं रोवली जाणार असती तर महाराष्ट्र गप्प बसणार नाही. एक लक्षात घ्या, महाराष्ट्र एकीकरण समिती राजकीय संघटना नाही. सीमा भागातील मराठी बांधवांचा आवाज, संघर्ष यांचं प्रतिनिधित्व ती गेल्या 70 वर्षापासून करते. त्यासाठी त्यांनी रक्त सांडलेलं आहे, बलिदानं दिलेली आहेत. 20 लाखाच्यावर मराठी बांधव इथे आहेत. हा ती सामान्य ताकद नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची बंगळूरमध्ये वारंवार विटंबना होत्या कर्नाटकात. त्याच्याविषयी देशभरात संताप आहे, देशभरात संताप आहे. बेळगावातल्या सीमा बांधवाने जर संताप व्यक्त करून आंदोलन केलं तर कर्नाटक सरकारनं, लोकशाही मार्गानं जर त्याने कायदा हातात घेतला असेल तर जरूर कारवाई करा. आम्ही घाबरत नाही, पण गेल्या 2 दिवसापासून सीमा भागातील एकीकरण समितीच्या 200 कार्यकर्त्यांना बेकायदेशीरपणे अटक केलेली आहे. त्यांना बेदम त्यांच्यावरती पोलीस लाठीमार करतायत, डोकी फोडतायत. या संदर्भात महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचे संवेदनशील नेते काय करतायत? त्यांचं सरकार एकीकरण समितीवरती मंदीची भाषा ही बोलण्यापर्यंत ठीक आहे, पण त्याने घालून दाखवा, त्याने घालून दाखवा. छत्रपती शिवाजी महाराज महापुरुष असताना म्हणजे केंद्राने ह्यामध्ये दखल नाही. बघा, केंद्राची भूमिका या संदर्भात ढोंगी आणि दुटप्पीपणाची. वाराणसीला जाऊन हिंदू मतदारांना भावनिक आव्हान करण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी किंवा पंतप्रधान मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा रेफरन्स दिला की छत्रपतींची महाराज कशी मोगलांविरुद्ध तळपली, पण त्या छत्रपतींचा अपमान भाजपशासित राज्यात झाला तेव्हा केंद्रातील एकही नेता तोंड उघडायला तयार नाही, हे ढोंग आहे. सर, गुजरातमध्ये परत 400 कोटीचे हिरोईन सापडले, काय सरकारची यंत्रणा कमी पडते असं वाटते सुरक्षा? मला असं वाटतं की हे जे मुंबईतले जे गाजलेले अधिकारी आहेत सगळे NCB चे, आयरन खानला वगैरे पकडून तमाशा करणारे, नवाब मलिक यांच्या जाव्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवणारे, त्या अधिकाऱ्यांना गुजरातचा जिम्मा दिला पाहिजे. कारण गुजरात हे अंमली पदार्थाच्या व्यवहाराचं, वाहतुकीचं, सेवनाचं सगळ्यात मोठं पोर्ट झालेलं दिसत आहे. अति गंभीर गोष्ट आहे. अख्ख्या देशाला एखाद्या नशेत गुंग करण्यासाठी गुजरातच्या भूमीचा वापर होतोय का, यासाठी प्रधानमंत्र्यांनी विशेष लक्ष घालण्याची गरज आहे. लखीमपूर खेरी प्रकरणी सर, इतकी मागणी विरोधकांनी करून देखील अजूनही मिश्रांचा राजीनामा घेतला जात नाही. आज शेवटी लॉंग मार्च काढायची वेळ आलेली आहे. मिश्रांचा राजीनामा घेतला जात नाही आणि त्याच वेळेला बेळगाव कारवारमध्ये आमच्या 200 जास्त एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना बेकायदेशीरपणे डांबून ठेवलेलं आहे. कायदा कसा दुतोंडे आहे यांचा, दुटप्पी आहे हे स्पष्ट दिसतं. हे जर एखाद्या दुसरा काँग्रेस पक्षाचा हा मंत्री असता तर भारतीय जनता पक्षानं रस्त्यावरतून तांडव केलं असतं.